वर्षातील सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि हीच दिवाळी आज घरोघरी साजरी करण्यात येते. व्यावसायिकांनी देखील सकाळी 11 वाजता वही पूजन करत उत्सवात सुरुवात केली आहे. हिंदू धर्मातील सगळ्यात मोठ्या सणाला आजपासून सुरुवात झाली आहे. बाजारपेठ देखील लक्ष्मी पूजनाच्या साहित्यांनी सजली असून नागरिक देखील ते खरेदी करताना दिसत आहे. बाजारात विक्रीसाठी लक्ष्मीच्या मूर्ती, बालगोपाल यांच्या आवडीचा विषय म्हणजे किल्ला, विविध प्रकारचे आकाश कंदील तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे. व्यापारी वर्गाने देखील आपल्या व्यवसायाची लेखाजोखा ठेवण्यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज वही पूजन केले आहे. गुरुजींच्या मंत्र उच्चाराने आणि योग्य मुहूर्तावर हिंदू धर्मातील रीतिरिवाजाप्रमाणे व्यापारी वर्ग दरवर्षी या मुहूर्तावर आपला व्यवसाय वाढीसाठी आणि घरात अखंड लक्ष्मी राहण्यासाठी याप्रमाणे वही पूजन करतात. सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करावे लागते आणि मग योग्य मुहूर्तावर अशा प्रमाणे वही पूजन केले जाते. संध्याकाळी लक्ष्मी पूजन केले जाते यासाठी देखील शुभ मुहूर्तावर पूजा करण्याची परंपरा आहे. लक्ष्मी पूजन करते वेळी घरातील सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि गुरुजीच्या सांगितल्यानुसार पूजा ही केली जाते. या पूजेनंतर घरातील सर्व मंडळी फटाके फोडतात आणि आनंद उत्सव साजरा करतात. श्री चते लक्ष्मी इच्छा पत्न्या बहु रात्रे पार्चे नक्षत्र निरूपम श्रीरो व्यातम विष्णन्निखा नामम एकान सर्वलोकम. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी मी सकाळी वही पूजन 11:15 सुरू केलंय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजेनंतर लक्ष्मीपूजनचं महत्त्व आहे. त्यावेळेस आम्ही लक्ष्मीपूजन करणार आहोत. ही परंपरा कमीत कमी आमच्या इथं 60 वर्षापासून चालू आहे आणि अशीच परंपरा सरासरी सर्व व्यापारी लोक करतात. आणि रात्री 9 वाजेनंतर ते सकाळी 5 वाजेपर्यंत श्री सूक्तचे पाठ आम्ही दरवर्षी करतो. त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन आम्ही दरवर्षी करीत आहोत.